निश्चितपणे पोल्युशन होत. दिल्लीमध्ये सुरुवातीला मोठ्या प्रमाणात झालं, नंतर एकूणच दिल्ली सरकारनं आणि जुनी दिल्ली वगैरे महानगरपालिका सीएनजीवर गेली. तर भविष्य काळामध्ये दिल्ली आता तुम्हाला तुमच्यापेक्षा तुम्हाला माहित असेल तर काही अधिकाऱ्यांना माहित नसेल की मी या खात्याचा 10 वर्ष म्हणतो 2004. आता मला वाटतं आपल्या आता साहेब असे की ही कंटिन्युअस प्रोसेस. आता तुम्ही मॉनिटरिंग स्टेशन विविध ठिकाणी आहे, तर महानगरपालिकेचे 3 अंडर रिपेअर दाखवले. आता या जेणेकरून आता दर साधारणपणे पूर्वी आम्ही कोविडच्या वेळेला 8 दिवसात एमपीसीबीशी केलेला कॉरेस्पॉन्डंट मला द्या, जेणेकरून मी त्याच्यावर पुढची. आता पत्रात माझ्या नमूद केल्याप्रमाणे आता थंडीच्या दिवसांमध्ये साधारणपणे हवा म्हणजे थंड होते ना, त्याला संपूर्ण जो तुमच्या जर सगळ्या इंडस्ट्री पीसेस ऑफ कोल इफ यू नॉट गोने माझी मी मागणी करतो आजच्या याच्या. आता त्यावरून काही काही परंतु काही लोकांना फक्त आपला फायदा हाच टार्गेट असतो. आपल्या फायद्याचे जे सगळ्या ज्या बाबी आहेत हे बघा, बाब अशी की पहिल्यांदा म्हणजे आपल्या शहरात होणारं हवेचं प्रदूषण, पाण्याचं प्रदूषण, नॉईज पोल्युशन अशा ठिकाणी काही ठिकाणी जिथून म्हणजे रात्रंदिवस वाहतूक होते त्या ठिकाणी नॉईज बॅरियर म्हणजे आपण युरोपमध्ये तर आपल्या ईस्टर्न आपण फ्रीवेला काही ठिकाणी असे ते नॉईज म्हणजे बॅरियर उभे केलेले आहेत की बाजूच्या वस्तीला त्या त्रास होत नाही म्हणजे. आणि अशा प्रकारचे रात्रंदिवस वाहणाऱ्या वाड्यातून लोकांच्या जरी नाही केलं तर त्याचा सुप्त परिणाम त्यांच्या जीवनमानावर होतच असतात. तर नॉईज पोल्युशन होणारं ते थांबलं पाहिजे. वॉटर पोल्युशन, एअर पोल्युशन, त्याचबरोबर शहरामध्ये पडणारा प्लॅस्टिकचा म्हणजे प्रादुर्भाव, बॉटल्स वगैरे, रॅपर्स वगैरे, या सर्व गोष्टी थांबल्या पाहिजेत. आणि समुद्राचा किनारासुद्धा त्या ठिकाणी स्वच्छ केला पाहिजे. या सर्व सूचना आम्ही पाटील साहेबांना केलेल्या. तर एकूण दुसरी गोष्ट अशी की नवी मुंबई महापालिकेची 4.5 लाख वस्ती असताना त्या ठिकाणी 30 लाख वस्तीच्या करता आपण STP सिवरेज ट्रीटमेंट प्लांट आपण निर्माण केले. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली ह्या सगळ्या परिसरात असलेली जी नागरी वस्ती आहे त्या नागरी वस्तीमध्ये दिवसा 100% STPचं त्या ठिकाणी प्रोसेस व्हायला पाहिजे. दुर्दैवाने ती होत नाही म्हणून दशरथ भक्तांनी त्या ठिकाणी लक्ष वेधलेलं आहे की त्याचा परिणाम या ठिकाणच्या खालच्या स्ट्रीममध्ये मासेमारी करणाऱ्या जे कोळी बांधवांवर किंवा मासेमारी करणाऱ्या बांधवांवर त्याचा परिणाम होत आहे. आणि म्हणून सगळ्या अशा चतुरस्थ सूचना आम्ही केलेल्या आहेत. आणि त्या सूचनाच्या बाबतीमध्ये त्यांना आम्ही सांगितलं तुम्ही तुमच्या वरिष्ठांना कळवा, जर त्यांच्याकडून समजा काय निश्चितपणे निर्णय नाही आला तर या बाबतीमध्ये विधानसभेत प्रश्न निश्चितपणे उपस्थित केला जाईल.